किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीचा निर्णय मागे घेतला जाण्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेले आहेत. बारामतीमध्ये पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना विरोध होत असेल तर हा निर्णय मागे घेतला तरी त्याला आक्षेप असायचं कारण नाही असं ते म्हणाले आहेत. त्याचवेळी वाईन आणि इतर मध्ये यातला फरक समजून घेतला पाहिजे याचा पुनरुच्चार सुद्धा शरद पवार यांनी केलेला आहे. बघूयात पवार नेमकं काय म्हणाले ते. वाईन आणि इतर जे सगळी विकारे याच्यातला फरक हा जाणून घ्यायची भूमिका घेतली पाहिजे आणि ती घेतली नाही आणि त्याला विरोध असेल तर सरकारने या सगळ्या गोष्टीच्या समोरी वेगळा विचार केला तरी माझी काही त्याला विरोध असायचं कारण नाही. फार चिंताजनक हा विषय असं मला वाटत नाही. तर शरद पवार यांच्या या विधानाचा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी समाचार घेतलाय. पाहूयात ते काय म्हणालेत. जर आता आपण भूमिका अशा प्रकारची घेत आहे तर ज्या वेळेला निर्णय झाला तेव्हा सरकारचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याशी चर्चा झाली असेल किंवा आपण तेव्हा इंटरव्हेन करून जर सांगितलं असतं तर अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची वेळ आली नसती. परंतु आपण म्हणताय त्याप्रमाणे खरं आहे की पहिला चुकीचा निर्णय घ्यायला लावायचा आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना जनतेसमोर त्या ठिकाणी उघडं पाळायचं असाही अंतस्थ येतो असू शकतो. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24